नीरज चोपडे यांनी भालाफेक 2021 टोकियो ऑलिम्पिकमध्ये गोल्ड मेडल विजेतेपद यांचा खंडारा पाणीपत येथील घरी जाऊन त्यांचे वडील सतीश चोपडे व काका सुरेंद्र मराठा यांच्या मराठा क्रांती मोर्चा समन्वयक किशोर चव्हाण, विलास पांगारकर, मनोज जरांशे, योगेश केवारे, अतुल पांगारकर, भाऊसाहेब वैरागी, पानिपत येथील मराठा रामनारायण संस्थापक अध्यक्ष मराठा उत्थान समिती पानिपत यांनी सत्कार केला. तसेच नीरजच्या वडिलांनी नीरजला लहानपणापासून कसे घडवले याची सर्व माहिती दिली असून एकत्र कुटुंब असून फक्त 6.5 एकर जागा आहे. संपूर्ण परिवाराने नीरजच्या पाठीमागे राहून तसेच नीरजनेही त्यांना परिवाराने केलेले परिश्रम लक्षात घेऊन लक्ष केंद्रित करून आपल्या क्रीडा क्षेत्राची वाटचाल केली व आज हा भारताला सुवर्ण दिवस मिळवलेला आहे अशी माहिती नीरजचे वडील आणि काका यांनी दिली. त्यांचा स्वभाव अत्यंत चांगला आहे. महाराष्ट्राची मराठ्यांची माहिती घेतली व स्वतःही माहिती दिली. तशीच सर्वांची पानिपत येथील मराठा नातेवाईकांची ओळख करून दिली. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे नीरज चोपडे हे पानिपत येथील मराठा रामनारायण यांच्या मामाचा मुलगा आहे. न्यूज G9 महाराष्ट्रासाठी खुलताबाद जिल्हा औरंगाबाद बोरगाव प्रतिनिधी बाबासाहेब दांडगे.